यानंतर पुढचा पॉइंट जो आहे तो आपल्याला पुढचा पॉइंट जो बघायचा आहे तो आहे रोटेशन. आता रोटेशन म्हणजे काय तर आपण बऱ्यापैकी पिकांच्या अदलाबदल करतो. म्हणजे उदाहरणार्थ खरीप मध्ये एखाद्या पिकाची निवड केली तर आपण रब्बी असेल समर असेल किंवा या वर्षी समजा एखाद्या पिकाची विशिष्ट पिकाची आपण निवड केली तर पुढच्या वर्षात मात्र तरी काय पिक सेम पीक आपण तरी काय जमिनीवर घेत नाही. त्याचं प्रामुख्यानं कारण काय असेल तर बऱ्यापैकी एकाच प्रकारची पिकं सलग वर्षानुवर्ष जर एकाच ठिकाणी जर तुम्ही ठिकाणी घेत असाल तर बऱ्यापैकी हळूहळू जमिनीचा जो कस आहे तो थोडा खराब होत जातो. हे लांब होतो जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीमध्ये असणारं जे काही अन्नद्रव्य आहेत त्या अन्नद्रव्यांचं प्रमाण पण तरी काही काय होतं कमी चाललं तरी काही बघतो. आणि मग अशा ज्या जमिनी आहेत त्या सुपीक जमिनी म्हणजे फर्टाईल सॉईलचं रूपांतर आपण तरी काही स्टराईल सॉईलमध्ये म्हणजे नापीक जमिनीमध्ये आपल्याला काय होतं बऱ्यापैकी त्याचं रूपांतर झालं तरी काही बघतो. आणि म्हणून आपण शेतकरी करून तरी काही काय करतो वेगळ्या प्रकारची पिकं आहेत त्या ठिकाणी आदला बदल म्हणून तरी काही त्याचा वापर करतो. आता मुळात प्रामुख्याने पिकाची लागवड करत असताना आपण त्या ठिकाणी हे एकतर मोनोक्रॉप किंवा मल्टिपल क्रॉप म्हणून आपण लागवड करतो. म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी आपण फक्त एकमात्र पीक घेतो त्याला आपण त्या ठिकाणी मोनोक्रॉप असं म्हणलं जातं. तर काही ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिकं एकाच वेळी आपण त्या ठिकाणी घेतो अशा प्रकारच्या पिकांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो मल्टिपल क्रॉप असं त्या ठिकाणी म्हणतो. आपण जर ह्या तंबाखू पिकाचे किंवा टोबॅको क्रॉपचं आपण जर बघितलं तर मुळातच हे मोनोक्रॉप क्रॉप आहे. मोनोक्रॉप म्हणजे आपण काय पर्यंत की हे एकमात्र पीक असेल. आपण मगाशी जर सांगितलं की एकाच प्रकारची पिकं एकाच प्लॉटवर वर्षानुवर्ष आपण जर त्या ठिकाणी त्याची लागवड करत असाल तर बऱ्यापैकी जमिनीची ती जी काही जो कस आहे किंवा जमिनीचा जो जी सुपीकता आहे ते आपल्याला खराब होत चालली आपण बघतो किंवा त्याच्यामध्ये असणारा अन्नद्रव्यांचं प्रमाण पण दिवस कमी होतं. परंतु हे मात्र पीक एकमेव असं पीक आहे की बऱ्यापैकी हे मात्र पीक आपण लावत असताना बऱ्यापैकी एकाच स्पॉटवर वर्षानुवर्ष आपण काय करतो बऱ्यापैकी या पिकाची लागवड करतोय आणि ह्याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं त्या जमिनीच्या परिणाम किंवा ह्याच्यापासून मिळणारं जे उत्पादन आहे त्याच्याही क्वालिटीवर किंवा क्वांटिटीवर असं कुठल्या प्रकारचा परिणाम आपण काही जाणवत नाही. आणि म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी हे काही भागामध्ये मोनोक्रॉप म्हणून असतो म्हणून आपण काय करतो बऱ्यापैकी लावतो. परंतु काही भागामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करतो रोटेशन त्या ठिकाणी घेतो म्हणजे पिकाच्या आधारावर करतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा पहिला फर्स्ट क्रॉप म्हणून आपण जर टोबॅको लावत असेल तर टोबॅकोची काढणी केली आपण काय करतो बऱ्याच ठिकाणी रागी क्रॉप जे आहे किंवा हार्वेस्टिंग झाले का आपण काय करतो रागी क्रॉपचं कंट्रीब्युशन करतो. काही भागामध्ये आपण बघतो की बऱ्याचे फर्स्ट क्रॉप म्हणून आपण त्या ठिकाणी टोबॅको किंवा तंबाखू पीक घेत असेल तर दुसरं काढणीनंतर जे दुसरं रोटेटेड क्रॉप आहे तिथं आपण काय करतो काही व्हेजिटेबल भाजीपाला वगैरे पीक जे आहे ते आपण काय करतो बऱ्याच घेतो. आता हे झालं सिरियल क्रॉप मध्ये येतं तर हे जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी हे व्हेजिटेबल क्रॉप म्हणून त्या ठिकाणी आपण घेतो. काय भागामध्ये आपण बघितलं तर ग्राउंडनट असेल आपण काय भागामध्ये आपण जर बीच लागवड करत असाल तर सुरुवातीला फर्स्ट क्रॉप म्हणून आपण त्या ठिकाणी ग्राउंडनट घेतो. त्यानंतर आपण पारंपरिक पिकामध्ये त्या ठिकाणी आपण ज्वारी पिकाची लागवड करतो आणि त्यानंतर आपण काय करतो बऱ्यापैकी आपले असणारं जे काही टोबॅको क्रॉप आहे त्या टोबॅको क्रॉपचा आपण त्या ठिकाणी रोटेशन म्हणून त्याचा वापर जो आहे तो रोटेशन म्हणून वापर त्या ठिकाणी आपण केला बघत असतो. अशा प्रकारे आपण काय करतो की बऱ्यापैकी रोटेशन करण्यापाठीचं कारण की बऱ्यापैकी जमिनीची सुपीकता टिकून राहावी वर्षभरामध्ये शेतकऱ्याच्या असणाऱ्या गरजा त्या पूर्ण व्हाव्यात जेणेकरून तो काय करतो बऱ्यापैकी पिकांच्या आधारावर करतोय आणि सोबतच काय होतं बऱ्यापैकी पिकांच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न जे आहे ते चांगल्या प्रकारे योग्य प्रमाणात मिळवण्यासाठी देखील काही भागामध्ये आपण काय करतो बऱ्यापैकी पिकांच्या आधारावर करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची आपण काय करतो लागवड करतो. काही भागामध्ये आपण जरी हे पीक आधारावर करत असतो तरी सुद्धा मुळात ह्या पिकं जे आहे ते मोनोकल्चर आहे किंवा मोनोक्रॉप आहे की बऱ्यापैकी एकमात्र असं पीक असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण काही त्या ठिकाणी रोटेशन प्रक्रिया जी आहे ती रोटेशन प्रोसेस आपण त्या ठिकाणी करत आहे. यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे हार्वेस्टिंग आहे. आता काढणी प्रक्रिया जी आहे आता आपल्याला मुळात बघितलं पाहिजे की बऱ्यापैकी हे पीक आहे हे पीक आपल्याला बऱ्यापैकी हे परिपक्व स्थितीमध्ये कधी येतं किंवा बऱ्यापैकी या ठिकाणी हे पीक काढणीसाठी आलंय ते आपण कसं त्या ठिकाणी ओळखतो. तर सुरुवातीला आपण बघतो की बऱ्यापैकी काढणीचा जो कालावधी आहे त्याने सांगितलं की बऱ्यापैकी ज्या वेळा तुम्ही
अंतर मशागत प्रक्रिया करत असताना ज्यावेळेला टॉपिंग ही प्रोसेस आपण त्याने पूर्ण करून घेतो. टॉपिंग म्हणजे काय तर बऱ्यापैकी आपण रिमूव्हल ऑफ टर्मिनल बट आपण शेटेकडचे काही पानं किंवा काही कड्या वगैरे त्याने फोडतोय. कधी करतोय तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला 12 ते 13 पानं आपण काय करतो बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे ते कट करून घेतो जेणेकरून रोप सशक्त व्हावे बळकट व्हावे आणि मग काय करतो बऱ्या ठिकाणी तिथं छाटणी प्रक्रिया जी आहे छाटणी प्रक्रिया आपण त्याने बऱ्यापैकी पूर्ण केली आपण त्याने बघतो. आता ही टॉपिक प्रक्रिया पूर्ण केलं तर जवळपास एक 5 ते 8 आठवड्याचा कालावधी उलटल्यानंतर आपण काय करतो बऱ्यापैकी ही काढणी प्रक्रिया जी आहे ती काढणी प्रक्रिया आपण काय करतो बऱ्यापैकी पूर्ण. आता काढणी प्रक्रिया पूर्ण करत असताना आपण जर सरासरी तर त्या ठिकाणी ड्युरेशन म्हणजे जर त्या पिकाचा कालावधी जर आपण त्या ठिकाणी बघितला तर मुळात आपण जर बेडीसाठी जर या पिकाची लागवड करत असाल किंवा बेडी टाईप म्हणून जर तंबाखू पिकाच्या म्हणून जर लागवड करत असाल तर जवळपास आपल्याला एक 4 ते 4.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हे पीक जे आहे ते आपल्याला बऱ्या ठिकाणी परिपक्व स्थितीमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी काय होतं ते मॅच्युअर जे आहे ते मॅच्युअर झालं आपण त्या ठिकाणी बघतो. ते जर आपण त्या ठिकाणी सिगरेटसाठी किंवा त्या ठिकाणी जर चिरोडसाठी आपण जर त्या ठिकाणी हे पीक घेत असाल तर बऱ्यापैकी या पिकाला परिपक्व स्थितीमध्ये यायला जवळपास 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी आपला बऱ्याच कालावधी लागतो आणि हा 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी पूर्ण नंतर आपण काय करतो बऱ्यापैकी हार्वेस्टिंग म्हणजे काढणी प्रक्रिया जी आहे ती काढणी प्रक्रिया आपण काय करतो बऱ्यापैकी पूर्ण करून घ्यायचो. आता काढणी करत असताना कालावधी तर ठीकच आहे परंतु काढणीच्या प्रत्यय त्या ठिकाणी येत असताना काही वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं आपल्याला त्या पिकामध्ये आपल्याकडे जाणवतात. ते कोणकोणते प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला जाणतात तर मुळात आपण जर बघितलं तर तुम्ही हे सिगरेट क्रॉपसाठी जर किंवा सिगरेट टाईप टोबॅकोसाठी जे जर लागवड करत असाल तर सुरुवातीला आपल्याला काय होत्या ठिकाणी पानं पिवळसर पडणे सोबतच पानं पिवळसर पडल्यानंतर सुकल्यानंतर ती पानं आपल्याला जमिनीच्या दिशेच्या किंवा जमिनीखाली त्या ठिकाणी गळून पडल्या अवस्थेमध्ये दिसतात किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणतो त्या ठिकाणी ते स्टीप झाली. स्टीप म्हणजे काय तर बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी पानांमध्ये जास्त प्रमाणामध्ये सुकल्यामुळे किंवा पानं शुष्क झाल्यामुळे ती पानं आपल्याला बऱ्यापैकी कडक झाल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून आलं. ते जर तुम्ही हे जर बीडीसाठी जर त्या ठिकाणी आपण जर या प्रकारच्या तंबाखूसाठी जर तुम्ही लागवड करत असाल तर बऱ्यापैकी आपल्याला सुरुवातीला पानांच्या वर आपल्याला हिरव्या रंगाचे म्हणजे ग्रीन कलर्ड स्पॉट्स आपल्याला काय बऱ्या ठिकाणी दिसतो अशाच पद्धतीनं पानं आपण थोडं थोडं सुकल्या अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो बघतो. सोबतच जर तुम्ही त्या ठिकाणी जर हे मुक्कासाठी पीक जर त्या ठिकाणी मुक्का टाईपसाठी जर तंबाखूची जर लागवड करत असाल तर आपल्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये कुठली लक्ष आढळणार सुरुवातीला आपल्याला मोटलिंग ऑफ लिव्स म्हणजे काय तर बऱ्यापैकी पानावर निरनिराळ्या रंगाचे ठिपके बऱ्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी दिसून अशा प्रकारची लक्षणं जर आपल्याला दिसून आली तर बऱ्यापैकी काढणीसाठी योग्य कालावधीमध्ये आलेला आहे. आता बऱ्यापैकी त्याची काढणी करणं आवश्यक आहे ते आपण ओळखून काय करतो बऱ्यापैकी काढणी प्रक्रिया जी आहे त्या काढणी प्रक्रियेला आपण काय करतो बऱ्यापैकी सुरुवात करतो. आता हे झालं की बऱ्यापैकी बीडीसाठी असेल तर बीडीसाठी लागलेला तंबाखू असेल तर आपण त्याकडे 4 ते 4.5 महिन्यामध्ये आपण परिपक्व होते. ते जर तुम्ही जर त्या ठिकाणी चिरोड किंवा सिगरेटसाठी जर तंबाखूची लागवड करत असेल तर आपल्याला 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपल्याला परिपक्व परिपक्वस्थितीमध्ये येते. वेगवेगळ्या प्रकारचे आपण लक्षणं पण बघितले की बऱ्यापैकी कोणते लक्षणं आपल्याला बऱ्यापैकी सिगरेटसाठी असेल तर पानं पिवळसर पडणे पानं गळून पडणे कधी पानांचं कडकपणा आहे तो जाणवतो. ते जर बेडीसाठी तंबाखू जर तुमच्या ठिकाणी लागवड करत असाल तर आपल्याला बऱ्यापैकी हिरव्या रंगाचे ठिपके आपल्याला पानावर आढळतात आणि ते जर तुम्ही हुकासाठी जर त्याची लागवड करत असाल तर बऱ्यापैकी आपल्याला निरनिराळ्या रंगाचे ठिपके आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतात. आता हे काढणी करत असताना कोणत्या पद्धतीचा वापर करतोय तर आपण हार्वेस्टिंग करत असताना बऱ्यापैकी कोणत्या मेथडचा वापर म्हणजे पद्धतीने आपण त्या ठिकाणी काढणी प्रक्रिया करतो तर बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये 2 पद्धतीने आपण काढणी करतो. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे की ज्याला आपण लीफ वाईज कटिंग असं म्हणलं जातं आणि दुसरी पद्धत जी आहे की ज्याला आपण त्या ठिकाणी कटिंग पोल प्लांट असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. आता याच्यामध्ये फरक काय आहे तर बऱ्यापैकी लीफ वाईज कटिंगलाच आपण त्या ठिकाणी प्रिमिंग असं म्हणलं जातं किंवा प्राइमिंग असं त्या ठिकाणी म्हणलं जातं प्राइमिंग मेथड असं त्या ठिकाणी म्हणतो. आता लीफ वाईज कटिंग म्हणजे काय तर बऱ्यापैकी आपण स्पेशल नाईफच्या माध्यमातून आपण काय करतोय तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी पानं जे आहेत ते पानं आपण काय करतोय बऱ्यापैकी कट करून घेतोय
अशा प्रकारे पानं पान वाईज आपण त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी पानांचीच फक्त सेपरेट आपण कटिंग करतोय. ह्या टाकी पद्धतीला आपण प्रायमिंग मेथड किंवा प्रेमिंग मेथड असं रेकॉर्ड म्हणलं तर काही विशिष्ट भागामध्ये आपण ह्या तंबाखू पिकाची काढणी करत असताना आपल्या इथं असताना जे काही तंबाखू पीक आहे ते पीक आपण काय करतो बऱ्यापैकी त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला कोयत्याचा वापर करतो किंवा आपल्या इथं असताना विळा जो आहे सिकल त्या सिकलचा वापर करून आपण काय करतोय जमिनीच्या लगत त्या ठिकाणी काय करतो बऱ्यापैकी काप घेऊन अशाही पद्धतीने आपण काय करतो बऱ्यापैकी काढणी प्रक्रिया जी आहे ती काढणी प्रक्रिया त्या ठिकाणी केली जाते. प्रामुख्याने आपण जर बघितलं तर आपल्या इथं बऱ्यापैकी आपण हे लीफ वाईज कटिंगच करतो म्हणजेच काय हो तर बऱ्यापैकी हे फ्रेमिंग मेथडच्या साह्याने आपण काय करतो बऱ्यापैकी या तंबाखू पिकाची काढणी प्रक्रिया पूर्ण करतो. आता तंबाखू पिकाची काढणी करत असताना तर पान जर आपण त्या ठिकाणी कट करत असतो तर एकाच वेळेला काय प्रत्येक पान प्रत्येक पिकाची पानं त्या ठिकाणी काय परिपुष्टीमध्ये येत नाही आणि मग आपण काय करतो की बऱ्यापैकी ही जी कटिंग आहे ही कटिंग करत असताना आपल्याला जवळपास 3 ते 4 टाईप्समध्ये म्हणजे 3 ते 4 टप्प्यामध्ये करत असताना आपण प्रत्येकी 2 टप्प्यामध्ये आपण किती अंतर ठेवतोय तर जवळपास 1 आठवड्याचं म्हणजे प्रत्येकी आठवड्याचा अंतर ठेवून आपण 3 ते 4 टप्प्यामध्ये बऱ्यापैकी काय करतो त्या ठिकाणी ही काढणी प्रक्रिया आहे ती काढणी प्रक्रिया आपण पूर्ण करून घेतोय. ही काढणी करत असताना आपण काय करतोय तर बऱ्यापैकी जी काही खेळलेली यूज आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे तयार झालेली जी पान आहे ती पान आपण काय करतोय बऱ्यापैकी काढतोय. ही काढण्याची पद्धत जर आपण बघितली तर आपण पान सेपरेट काय करतोय बऱ्यापैकी कट करून घेतोय. एकूण ही काढणी जी पद्धत आहे त्याला लागणारा वेळ जर आपण बघितला तर बऱ्यापैकी एकाच काय कालावधीमध्ये किंवा एकाच टप्प्यामध्ये ही काढणी प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि का तसं काय होत आहे तर बऱ्यापैकी पानच काय प्रत्येकच पानं त्या ठिकाणी एकाच वेळेला परिपूर्ण होत नाही आणि मग आपण काय करतो 3 ते 4 टप्प्यामध्ये प्रत्येकी 2 टप्प्यामध्ये काढणीमध्ये आपण एका आठवड्याचा अंतर ठेवून आपण काय करतो बऱ्यापैकी ही काढणी प्रक्रिया जी आहे ती काढणी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. काढणी प्रक्रिया पूर्ण झाली तर आपण काय करतो लीफ वाईज असेल तर आपण काय करतो की बंडल किंवा कटिंग होल प्लांट ग्राउंड लेवल जरी पूर्णपणे रोप जर काढला असेल तरी सुद्धा आपण काय करतो काही विशिष्ट कालावधीसाठी उन्हामध्ये वाळवतोय आणि उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपण पुढची प्रोसेस जी आहे की ज्याच्यावर आपण काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्रिया करतोय ज्याला क्युरिंग ऑफ लिव्ह असं म्हणलं जातं किंवा क्युरिंग ऑफ कबेट असं म्हणलं जातं आणि त्या प्रक्रियेसाठी आपण काय करतो बऱ्यापैकी ही जे पानं असतील किंवा पूर्ण होल जे प्लांट असेल हे आपण काय करतो बऱ्यापैकी पुढं पाठवतोय. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्या पिकाचं काढणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नाचा सरास आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला आपण मुळातच हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी या पिकाची लागवड आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून काढणी प्रक्रिया पूर्ण झाली ह्याच्यापासून मिळणारं उत्पन्नाचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारं सरासरी उत्पन्न आणि एकूण संबंध भारतामध्ये असणारं जे संबंध उत्पन्न आहे ते आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी बघतोय. जर महाराष्ट्रामध्ये आपण जर त्या ठिकाणी हे पीक जर जे आपण घेतोय तर ह्याच्यापासून येणारं सरासरी उत्पन्न आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी 552 किलो लिव्ह पर हेक्टर किंवा प्रति हेक्टरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये 552 किलो पानं आपल्याला बऱ्यापैकी त्याचं उत्पन्न जे आहे ते आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळून जातं आणि ते जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं संबंध भारतामध्ये एकूण संबंध वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश असेल त्याच्यामध्ये गुजरात असेल महाराष्ट्र आहे तामिळनाडू आहे किंवा काही उत्तरेकडचे राज्य असतील एकूण जर सरासरी आपण जर उत्पन्न बघितलं तर भारतामधून तंबाखू पिकापासून मिळणारं उत्पन्न आपण जर बघितलं तर 1060 किलो लिव्ह प्रति हेक्टर जे आहे ते प्रति हेक्टर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी उत्पन्न जे आहे ते उत्पन्न आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातं.